ओम नमो नारायणा। घरातली स्त्री घरची लक्ष्मी असते, तिला गृह लक्ष्मी असं म्हटलं जातं। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ही गृहलक्ष्मी सतत राबत असते, घरातील लहान सहान गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असते। तिच्यामुळेच घरातील इतर सर्व सदस्यांना आपापली कामे अगदी बिनधास्तपणे करता येतात। विशेष करून घरातला जो कर्ता पुरुष असतो, त्या कर्त्या पुरुषाला आपल्या कामाकडे 100% लक्ष देता येतं, ते याच गृहलक्ष्मीमुळे। आणि मग त्या कामात यश हमखास मिळतं, त्या कामातून लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धन वैभव ऐश्वर पैसा या सर्व गोष्टी निर्माण होऊ लागतात। आणि या उलट जर घरातली स्त्री ही गृहलक्ष्मी लहान सहान गोष्टींसाठी घरातील कर्त्या पुरुषाकडे तक्रार करत असेल, लहान सहान गोष्टींसाठी त्या कर्त्या पुरुषाचा जर वेळ खात असेल, तर अशा वेळी त्या कर्त्या पुरुषाचं आपल्या मुख्य कामावरती लक्ष लागत नाही आणि मग त्या कामात यश मिळणं हे थोडंसं नशिबावरच अवलंबून राहतं। मग अशा घरात कलह क्लेश वादविवाद या गोष्टी सुद्धा हळूहळू सुरू होतात। त्या घरातली मुलं अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही। थोडक्यात घरातली जी लक्ष्मी आहे, घरातली जी स्त्री आहे, तिच्यावरती घराची भरभराट घराची प्रगती बऱ्याच अंशी अवलंबून आहे। अनेकदा घरातील स्त्रिया स्वतःला एकाकी समजतात, त्या नेहमी बेचैन राहतात, त्यांना सतत दुःखी असल्याचा भास होऊ लागतो, त्या डिप्रेशनमध्ये जातात। अशा वेळी एक छोटीशी चौपाई सांगत आहे, या चौपाईचा जास्तीत जास्त वेळ आपण जप करा। आपल्या घरातली जी छोटी छोटी कामं आहेत, ही लहान सहान सर्व प्रकारची कामं आपण अगदी आनंदाने करू लागाल, चैतन्याने भरून जाल। जे दुःख आहे, डिप्रेशन आहे, निराशा आहे, या सर्व गोष्टीतून तुम्ही बाहेर पडाल। ही जी चौपाई आहे, ही केवळ तुमचीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण घराची भरभराट केल्याशिवाय राहणार नाही। प्रभू श्री रामांना समर्पित असलेली ही चौपाई त्यांचं स्मरण करवते। एक गोष्ट लक्षात ठेवा, या संपूर्ण जगतामध्ये मोह माया नावाची एक फार मोठी गोष्ट आहे। तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचं दुःख होत आहे, ज्या ज्या गोष्टींनी तुम्ही डिप्रेशनमध्ये जात आहात, तुम्हाला बेचैन वाटतं, या सर्व गोष्टी मायेचंच एक रूप आहेत। तुम्हाला वाटतं की तुमच्या कुटुंबाची तुमची अधोगती होत आहे, ही सुद्धा एक मायाच आहे। जास्तीत जास्त प्रमाणात आपण मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, यातून परमानंदाची प्राप्ती होते। या सर्व गोष्टी किती फोल आहेत हे समजू लागतं। एक छोटीशी चौपाई सांगत आहे, सकाळ दुपार सायंकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, या चौपाईचं आपण पाठ करत चला, ही चौपाई म्हणत चला, मनातल्या मनात म्हटलात तरीही चालेल। स्वयंपाक करताना विशेष करून जर आपण ही चौपाई म्हटलात तर त्याचा लाभ अनेक पटींनी वाढतो। त्या कामामध्ये प्रत्येक कामात आपलं मन रमू लागतं, भाग्य नशीब प्रबळ बनतं। चौपाई अगदी व्यवस्थित ऐका, जिन्हके कपट दंभ नही माया, तिन्हके हृदय बसहु रघुराया। जिन्हके कपट दंभ नही माया, तिन्हके हृदय बसहु रघुराया। म्हणजे ज्यांच्या मनामध्ये कपट नाही, दंभ नाही, मोह नाही, माया नाही, लोभ राग मत्सर नाही, अशांच्याच हृदयामध्ये प्रत्यक्ष रघुराया म्हणजे प्रभू श्री राम निवास करतात। तो परमपिता परमेश्वर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे, तो देव तुमच्या हृदयात जर वसावा, त्याने तुमच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं, तुमच्या हृदयात त्याने वास करावा अशी जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही या सर्व ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, कपट करणे, कोणाची निंदा करणे, चुगली करणं, दंभ करणं, मोह माया करणं, लोभ मत्सर, द्वेष करणं, या सर्व गोष्टींचा त्याग करा। त्याचवेळी तो परमपिता परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये वास करू लागेल। आणि ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष परमेश्वर वास करू लागतो, त्याचं हृदय निर्मळ, शुद्ध, सात्विक आणि कोमल बनतं। आणि अशी स्त्री आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते, आणि हो, तिचीही काळजी घरातील प्रत्येक सदस्य घेऊ लागेल जर तिचं वर्तन सात्विक असेल, कोमल असेल। घरातील इतर सदस्यांना सुद्धा सांगणं आहे की घरच्या लक्ष्मीचा ज्यावेळी वारंवार अपमान होतो, पुन्हा पुन्हा अपमान होतो, तिचं मन, तिचं हृदय हे पुन्हा पुन्हा जेव्हा घाळ होतं, घायाळ केलं जातं शब्दांच्या माऱ्याने, शब्दांच्या बाणाने, अपमानाच्या तिरांनी, जेव्हा ही घरची लक्ष्मी अपमानित होते, दुःखी होते, त्या घराची प्रगती प्रत्यक्ष परमपिता परमेश्वर सुद्धा करू शकणार नाहीत। तेव्हा काळजी घ्या,
घरातील स्त्रियांना योग्य तो मान द्या आणि स्त्रियांनी लहान सहान गोष्टींसाठी कुरबूर करत बसू नका। या मोहमायेतून बाहेर या, घराची भरभराट अवश्य होईल। धन्यवाद। ओम नमो नारायणा।